नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनेलवर आपण या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी योजना व सरकारी योजनाविषयीची संपूर्ण माहिती घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशीम उद्योग योजनाविषयीची माहिती घेऊया तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात एकूण सात योजनेअंतर्गत रेशीम उद्योगासाठी आपल्याला अनुदान मिळते यातील एक म्हणजे मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग योजना ही योजना दोन हजार चौदा साली सुरू केली होती पण सुरुवातीला फक्त औरंगाबाद जालना बीड या जिल्ह्यासाठी मर्यादित होती पण आता ती संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यासाठी मनरेगामार्फत राबवण्यात येते यात तुतीची लागवड संगोपन यासाठी आपल्याला अनुदान मिळत असते एका एकरातून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळू शकते त्यामुळे या योजनेला सरकारने प्रोत्साहन दिले आहे आता बघूया या योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी निवडीचे निकष आहे या योजनेसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती भटक्या विमुक्त जमाती दारिद्र्य रेषेखालेले कुटुंब महिला प्रधान कुटुंब अपंग असलेले भूसुधार योजनांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी यासारख याचबरोबर कृषी कर्जमाफी योजना नुसार एक पे दोन हजार आठ नुसार अल्पभूधारक एक हेक्टरपेक्षा किंवा दोन हेक्टरपर्यंत असलेले शेतकरी यात समावेश केले जातात या योजनेसाठी लाभार्थ्याकडे जॉब कार्ड असणे हे आवश्यक आहे एकदा लाभार्थ्याला लाभ दिल्यानंतर त्यास लाभ त्याच लाभार्थ्याला पुन्हा लाभ देता येत नाही तर अकुशल कामे हे फक्त नोंदणीकृत जॉब कार्डधारक मंजुराकडून करून घ्यावी आपल्याला तुती लागवडीसाठी प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा ही अर्धा ते एक एकर दरम्यान असावी म्हणजे आपल्याकडे कमी अर्धा एक्त्या एक एकर दरम्यान शेती असावी यासाठी हे संकल्पने व मानकी आहे तर आपली मजुरी ही थेट आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे इथे कुठेही कंत्राटदाराकून आपल्याला मिळणार नाही म्हणजे आपले अनुदान थेट आपल्या बँक खात्या फात्यावर जमा होणार आहे यातील पहिली म्हणजे तुती लागवड यासाठी क्षेत्र मर्यादा हा ही एक एक्कर आहे आणि तिचा कालावधी हा तीन वर्ष असणार आहे यात आपल्याला जमीन तयार करणे शेतखत शेणखत पसरवणे यासारखे विविध कामे केली जातात तर कीटक संगोपनगृहासाठी सुद्धा आपल्याला अनुदान भेटत असते यासाठी शेडसाठी जागा लेवलिंग हे सर्व कामे आपल्याला करावी का लागतात या तीन प्रकारचे मॉडेल आहे एक हजार चौरस फूट सहाशे चौरस फूट आणि दोनशे पंचवीस चौरस फूट या प्रकारे आपल्याला संगोपनगृह कीटकांसाठी बांधता येते व त्यासाठी आपल्याला अनुदान मिळत असते